दिवसर मोहाडी तालुक्यातील जे वाळू घाट लिलावात गेले नाही अशाही वाळू घाटातून सर्रास वाळूचा दिवस रात्र उपसा सुरूच. सध्या भंडारा जिल्ह्यात एकच विषय चर्चेचा आहे, तो म्हणजे वाळू. भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भात मोठी मागणी असून सध्या भंडारा जिल्ह्यातील मोजके वाळू घाट लिलावात असताना सुद्धा नदी पात्रातून सर्रास वाळूचा उत्खनन होत आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तुमसर तालुक्यातील वाळू माफिया सर्रास वाळूची चोरी करत असून शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी वाहत असून याच नदीपात्रातून चोरी हे माफिया करत आहेत. वाळू माफिया दिवस रात्र वाळूची वाहतूक करत असताना यांच्यावर महसूल विभाग कारवाई करत नाही, त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांचं संगनमत तर नाही ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. आता नव्याने रुजू होणारे जिल्हाधिकारी व पालकमंत्री हे वाळू सारखा गंभीर विषय कशा पद्धतीत मार्गी लावतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. महावाईस न्यूज करिता नितीन लिल्हारे, मोहाडी, तुमसर प्रतिनिधी.